उत्तर प्रदेशच्या हाथरस मध्ये एका दलित मुलीवर जो अन्याय अत्याचार करण्यात आला आणि त्यानंतर या अत्याचार करणाऱ्या नराधमांना पाठीशी घालण्यात आलं याचा निषेध व्यक्त करत नाशिक शहर आणि जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यकर्त्यांकडून हाथरस घटनेचा तीव्र शब्दांमध्ये निषेध करण्यात आला. योगी आदित्यनाथ यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं यावेळी दहन करण्यात आलं. नाशिक शहर आणि ग्रामीण जिल्हा काँग्रेस कमिटीकडून आज नाशिक मध्ये हाथरस येथील मुलीवर झालेल्या अन्याय अत्याचार आणि खून प्रकरणी निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आलं आहे. हे आंदोलन नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटी व नाशिक शहर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं आज करण्यात येत आहे. आज जी काही घटना घडली, 3 दिवसापूर्वी हाथरस येथे एका भगिनीला अत्याचार करून ठार मारण्यात आलं आणि तिचं पार्थिव अतिशय गुप्तपणे त्या पार्थिवाची अंत्यविधी उरकण्यात आली. घटनेलासुद्धा तिथं जाऊ दिलं नाही. याचा अर्थ इथं कुठेतरी काहीतरी गोम आहे आणि कुठेतरी युती सरकार काहीतरी लपवायचा प्रयत्न करत आहे आणि असा अन्याय काँग्रेस पक्ष कधी खपवून घेणार नाही. म्हणून त्या ठिकाणी आमचे नेते खासदार राहुलजी गांधी आणि आदरणीय प्रियंकाजी गांधी तिथं गेले असताना त्यांना ते अडवण्यात आलं. त्यांना धक्काबुक्की करण्यात आली. विशेष म्हणजे असं की दोघेही जण आदरणीय इंदिराजी गांधी आणि राजीवजी गांधींचे वारसदार आहेत. त्या दोघांनी इंदिराजी आणि राजीवजींनी आपल्या देशासाठी रक्त सांडलेलं आहे, शहीद झालेले आहेत ते. तर त्यांच्या घरातल्या मंडळींना हात लावायचं धैर्य या लोकांनी केलेलं आहे. यांची किती बुद्धी भ्रष्ट झालेली आहे हे आपल्याला याच्यातून लक्षात येईल. आणि हे सगळं घडत असताना काँग्रेस पक्षाने त्याचे कार्यकर्ते कधीही ही गोष्ट सहन करणार नाहीत. आमचे नेते प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात साहेब यांच्या आदेशानुसार आम्ही शहरचे अध्यक्ष शहरजी आहेर आहेत, माझे खासदार डॉक्टर वाघ आहेत, शहराचे काँग्रेस नेते राजाभाऊ बागुल आहेत, त्याचबरोबर सरचिटणीस डॉक्टर हेमलता सिंग पाटील आहेत. ही तालुक्याचे सर्व अध्यक्ष आहेत, शहराचे ब्लॉक कमिटीचे सर्व अध्यक्ष आहेत. सर्व नेते आणि कार्यकर्ते मिळून आता सत्याग्रह आंदोलन आम्ही इथं आज करत आहोत, जेणेकरून सरकारला या गोष्टीची जाणीव व्हावी की आपण जे कृत्य केलेलं आहे युती सरकारने अतिशय निंदनीय कृत्य केलेलं आहे. याच्यापुढे असं कृत्य होऊ नये, इतर कोणी आमची भगिनी याला बळी पडू नये म्हणून त्यांनी कठोर पावलं उचलावेत आणि त्यांना शासन करावं म्हणून आम्ही आज सत्याग्रह आंदोलन काँग्रेस पक्षाच्या वतीनं इथं करत आहोत. वेद न्यूज साठी सिनियर कोरेस्पॉन्डंट कमला करतीवडे, नाशिक.